हरी ओम, मी वर्षा विरा पुण्यार्थी, बदलापूर कात्रब उपासना केंद्र। मी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागली। फक्त फोटो मध्ये बापूंना मी बघितलं होतं आणि असा प्रसंग आमच्यावर आला होता की त्या प्रसंगात मला अटक होऊ शकणार होती। मी खूप घाबरली होती आणि त्यावेळेस काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं की काही होणार नाही, बापू आहेत। पण फक्त मला आईने एकदम जप दिलेला, ओम मन सामर्थ्यदा श्री अनिरुद्धाय नमः। हा जप तू म्हणत म्हणत जा, काही होणार नाही। पण हा जप करत करत मी गेली आणि त्या प्रकरणातून आम्ही सही सलामत बाहेर आली आणि मला काही त्रास नव्हता, बापूंनीच मला वाचवलं ही माझ्या मनात ठाम भावना निर्माण झाली। तेव्हापासून मी बापूंकडे यायला लागली। आम्ही उपासन जायचो वगैरे आणि एक प्रसंग असा आला की माझ्या मोठ्या मुलांनी गाडी घेतली होती छोट्या भावासाठी, आणि गाडी घेतली 3 महिने झाले गाडीला। आम्ही सकाळी लक्ष्मण दिवाळी आली होती आणि दिवाळी सुट्टीनंतर माझा मुलगा जाणार होता फिरायला, आणि काय झालं, आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझे मिस्टर फराळ वाटपण्यासाठी गेले होते बाहेर, आणि येताना जेव्हा ते आले तिकडनं तेव्हा त्यांना तिथे गाडी दिसली नाही। ते आले घरी आणि मला विचारतात का मुलं सकाळीच फिरायला कुठे गेली। मी म्हटलं मुलं फिरायला गेलीच नाहीयेत, मुलं घरात झोपल्यात। नाही, मुलं बाहेर गेले कारण गाडी बाहेर नाहीये। गाडी बाहेर नाही ऐकलं त्याने मुलाने माझ्या, आणि तो झोपेत न अडकून उठला आणि बाहेर बघायला गेला। तर खरोखरच गाडी तिथे नव्हती, सगळीकडे आजूबाजूला बघितलं तर तिथे गाडी नव्हती। तो खूप रडायला लागला की गाडी त्याला कळलं, कारण आधी खूप गाड्या बदलापूरमध्ये खूप गाड्या चोरीला गेल्या होत्या, त्याच्या मित्राची गाडी गेली होती ती पण त्याला मिळाली नव्हती। तो खूप रडवायला झाला। मग शेवटी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलीस आले, पोलिसांनी बघितलं वगैरे, आणि समोर सीसीटीव्ही आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये सीसी कॅमेरा होता, त्यात बघितलं पोलिसांनी। तर खरोखर दोन मुलं आली आणि त्यांनी गेटच्या बाहेरून आमची गाडी घेऊन गेले। तो खूप घाबरला, त्याला वाटला तर गाडी मिळणार नाही का, त्याच्या मित्राची गाडी मिळाली नव्हती। आम्हाला पण खूप वाईट वाटलं तिथे त्यावेळेस। असं परत एक महिना गेला, आमच्याकडे सांगलीचे एक बापू भक्त आले होते आणि मग त्यांना आम्ही सांगितलं असं झालं, ते म्हणाले स्वस्तिशीमध्ये प्रार्थना करा। तुम्ही दोघांना सांगितलं त्यांनी, तू प्रार्थना बापूंना आणि आईला मोठ्याला प्रार्थना कर स्वस्तिशीमध्ये की माझी गाडी मिळेली, आणि बघ आई ऐकणार, बापू ऐकणारच 100% 108% ऐकणार। आणि त्याने बापूंना प्रार्थना केली की बापू, आईला प्रार्थना केली मोठ्या आईला की माझी गाडी मिळू दे, असं त्यांनी काय प्रार्थना केली ती। असे बरेच दिवस गेले आणि अचानक त्याला कॉलेजमध्ये फोन आला। तो कॉलेजमध्ये होता पण त्यांनी तो रॉंग नंबर सोडून तो फोन कट करून दिला 2 वेळा, आणि तो फोन होता बँगलोर पोलिसांचा। मग बँगलोर पोलिसांनी पुन्हा त्या शोरूम मधून जिथे गाडी घेतली त्या गाडीवाल्याला फोन केला, शोरूमवाल्याला फोन केला, म्हणून मग त्यांनी शोरूमवाल्यांनी आमचं नातेवाईक असल्यामुळे त्याला माहिती होतं की गाडी त्याचीच आहे असं। शोरूमवाल्याला कळलं गाडी त्याची, त्यांनी परत फोन केला त्याला, आपली गाडी बँगलोर पोलिसांच्या ताब्यात आहे, गाडी आपली सापडली। आणि ते शब्द त्याने ऐकून तो उल्हासनगरहून जो आला आणि स्टेशनहून तो धावत आला। आल्यानंतर पहिले बापून पुढे त्याने रोटांगण घातलं, उदी लावली, आणि नंतर त्याने मला सांगितलं मम्मी आपली गाडी सापडली। आणि तो गाडी मिळण्यापेक्षा मला जो आनंद कसा झाला तो त्याने लोटांगण बापून पुढे घातलं। नंतर बँगलोर पोलिसांचा फोन आल्यानंतर इकडून सगळे माझा मुलगा मोठा मुलगा गेला बँगलोरला गेला, आणि तो ज्या दिवशी कळलं तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। आमच्या गाडीला फक्त गाडी उभी होती आणि त्याला जाड साखळी लावून लॉक लावून गाडी पॅक करून तिथे पोलिसांनी ठेवली होती। हे सगळं कोण करणार नाही, माझा बापूच करतोय आणि बापूनेच केलं याची खात्री होती आम्हाला। आणि शेवटच्या गुरुवारी आमची गाडी घरी आली आणि हे कोण करू शकतं, हे फक्त माझा बापूच करू शकतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान।